शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या विद्यार्थी मित्रांना रस्ता क्रॉस करता येण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी काही नियम असतात. हे नियम आपल्याला माहित असायला हवेत. हे नियम आपण नीट लक्षपूर्वक ऐकायचे, लक्षात ठेवायचे आणि न घाबरता रस्ता क्रॉस करायचा. चला तर मग पाहूया रस्ता क्रॉस करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे रस्ता. हा रस्ता क्रॉस करण्यापूर्वी रस्त्यावरील पांढरे पट्टे शोधायला हवेत. हे पहा रस्त्यावरील पांढरे पट्टे. रस्त्यावरील या पांढऱ्या पट्ट्यांना झेब्रा क्रॉसिंग म्हणतात. या झेब्रा क्रॉसिंग वरूनच रस्ता क्रॉस करायला हवा. रस्ता क्रॉस करण्यापूर्वी डाव्या आणि उजव्या बाजूला पाहायला हवं. तुम्ही जर सोबत रस्ता क्रॉस करत असाल तर एकमेकांचे हात पकडून रस्ता क्रॉस करायला हवा. हे पहा याला म्हणतात सिग्नल. रस्त्यावरील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी रस्त्यावर सिग्नल बसवलेले असतात. सिग्नलला तीन रंगाचे दिवे असतात. पहिला लाल दिवा, याला रेड सिग्नल असंही म्हणतात बरं का. हा लाल दिवा लागला तर आपण किंवा आपली गाडी थांबवायला हवी. त्यानंतर आहे पिवळा दिवा, याला येलो सिग्नल असेही म्हणतात. पिवळा दिवा लागल्यानंतर इकडे तिकडे पाहून घ्या, कारण आता हिरवा दिवा लागणार असतो. याला ग्रीन सिग्नल असंही म्हणतात बरं का. हिरवा दिवा लागल्यानंतर आपण किंवा आपली गाडी आपण पुढे नेऊ शकतो, असे या सिग्नलचे अर्थ लक्षात ठेवा बरं का. पहा हा आहे रेड सिग्नल, म्हणजे लक्षात आहे ना आता आपण थांबायला हवे. आणि हा आहे ग्रीन सिग्नल, आता आपण पुढे जाऊ शकतो. समजलं ना. ओके, आता ही आहे ट्रॅफिक. ट्रॅफिक म्हणजे वाहनांची गर्दी. ही गर्दी या सिग्नलच्या सहाय्याने नियंत्रित करता येते आणि आपण आपला प्रवास सुरक्षित करू शकतो. तर मग काय, चला आपण आता न घाबरता रस्ता क्रॉस करायला हवा.